कस कर मत नाही ग अजिबात नाही कोणी कसं काय खायला आर्या या वर्षी लग्नबंधनात अडकलीये या बातमीला आर्याने स्वतः पूर्णविराम दिला. हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली काणे, सेलिब्रिटी कट्टा. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता खूप जास्त एक्साइटेड आहे कारण फायनली आर्यासोबत इंटरव्ह्यू करण्याची माझी इच्छाच पूर्ण झालेली आहे. थँक्यू सो मच आर्या. थँक्यू. येस, फायनली सेलिब्रिटी कट्ट्यावर आर्या आलेली आहे. निमित्त आहे झी चित्रगौरव पुरस्कार 2023 रेड कार्पेटचं. सो आर्या खूप सुंदर दिसतेस ॲज युजुअल. थँक्यू. मला सांग, हे स्टायलिंग तुझं कुणी केलेलं आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल? पराग नावाचा डिझायनर आहे माझा, फ्रॅग्रन्स डिझाईन्स नावाचा त्याचा लेबल आहे. सो त्यांनी केलंय. ओके. आणि आर्याला पर्सनली कितपत आवडतं, स्टायलिंग कितपत आवडतं, म्हणजे ट्रॅडिशनल आवडतं, वेस्टर्न आवडतं, काय आवडतं? आवड तशी बघायला गेली तर आय एम ऑलवेज ऑलवेज कम्फर्टेबल इन ओल्ड क्लोथ. वा, जितके जुने आणि मऊ कपडे आणि पजामाज मध्ये मी सगळ्यात जास्ती, ती माझी सगळ्यात जास्ती आवड असते. आणि आईच्या साड्यांचे ड्रेसेस वगैरे? आईच्या साड्यांचे ड्रेसेस नाही, आईच्या साड्या. आईच्या साड्या, डायरेक्ट साड्या, पैठणी आणि ट्रॅडिशनल सगळं ढापते मी. सगळं ढापते. वा बरं. आर्या, तू काय सांगशील की आत्ता लेटेस्ट जे सगळे चित्रपट रिलीज झालेले आहेत, तुझा आवडीचा कुठला चित्रपट आहे त्याबद्दल सांग. चंद्रमुखी. वा, चंद्रमुखी काय म्हणजे, चंद्रमुखी डाऊट नाहीच, नो डाऊट, पण चंद्रमुखी सोडून तुला अजून कुठला चित्रपट आवडला? धर्मवीर छान. बरं, चंद्रमुखीचं तू वाळवी छान. वाळवी, येस. कारण बऱ्याच जणांकडनं मी मगासपासून ज्यांना ज्यांना विचारते, प्रत्येक जण वाळवी किंवा वेड. वेड मी अजून बघितलं नाही पण वाळवी इज डेफिनेटली अमेझिंग. येस, येस. बरं आर्या, मला सांग की आत्ता जसं चंद्रमुखीचं नाव निघालंच आहे, सगळ्यात गाजलेली जसं गाणं आहे प्लीज सादर करावं असं मला वाटतं. प्लीज. बाई ग कस कर मत नाही ग, बाई ग कस कर मत नाही ग, बाई ग कस कर मत नाही, घावरी बसला कृष्ण सखा दिसला, अवचित वेणू घेऊन हाता मन मोहन मन चोरून जाता, सुध बुध हर पुन जाईगा, बाई ग बाई ग कस कर मत नाही, बाई ग कस कर मत नाही, बाई ग. क्या बात आहे, म्हणजे मला असं वाटलं ना की थांबूच नाही, आता हे कंटिन्यूअस होत आहे. क्या बात आहे, अमेझिंग. आणि तुला जसं लाईव्ह गाणं ऐकताना जी मजा आहे ना, ती रेकॉर्डिंग किंवा गाण्यामध्ये असं नुसतं नाहीच आहे. सो मला सांग की आत्ताची टॅगलाईन आहे चर्चा रंगणार बातमी गाजणार. सो बऱ्याच वेळेला आपण बघतो की सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगतात, बऱ्याच अफवा रंगतात. सो मध्यंतरी अशी एक चर्चा आम्ही ऐकली की आर्या यावर्षी लग्न बंधनात अडकतीये. अरे नाही, खरं याचं सगळं मी सगळं याचं कल्प्रिट व्यक्ती आहे माझी मैत्रीण कार्तिकी, जिने लग्न केलं आमच्या 5 जणांमधली लिटल चॅम्प्स मधली, आणि जिने लग्न केल्यामुळे आता सगळेजण माझ्या मागे लागले, तू लग्न कर तू लग्न कर, आणि नाही काही त्यांना कळत आहे तर अफवा पसरत. अच्छा, म्हणजे आज या बातमीला आर्याने स्वतः पूर्णविराम दिला? हो, अजिबात नाही, काही लग्न विघ्न नाही आहे, काही विचार 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 नाही. ओके. सो मला बरं, ट्रोलर्स तुला माहितीच आहे, अशी कुठली तरी एखादी बातमी किंवा रुमर्स असतील तुझ्या ऐकण्यात, कुठले असा रुमर, कुठले असे रुमर्स आलेले आहेत की जे आर्याने अमुक अमुक एक केलं आणि तुला असं झालं की हे कधी मी केलं ते मला माहिती नाही, असं कधी झालंय? मी ज्या माझ्या दोन दादांना खूप खूप मेंटर्स समजते आणि ज्यांना मी खूप जास्ती, एक तर माझा खूपच दादा आहे ज्याला मी राखी बांधते आणि दुसरा इज लाईक आयडल टू मी, ज्यांना मी इतकं छान आदराने ट्रीट करते आणि इतकं छान आदरपूर्वक आमचं रिलेशन आहे, अशांबरोबर माझं लग्न झालंय असं एक रुमर मी ऐकली मध्ये. पण दॅट इज ओके, दॅट इज फाईन, ठीक आहे, ते होतच राहतं. ओके. बरं मला सांग की डाएट सुद्धा आम्ही बघतोय की आर्या खूप फॉलो करते. अजिबात नाही कोणी कसं काय खायला,
खरं तर ही चर्चा आहे, टॅगलाईन जी आहे की चर्चा रंगणार बातमी गाजणार, म्हणूनच म्हटलं की आर्या खूप डायट फॉलो करते ही आमच्यापर्यंत चर्चा. तुम्ही उलट उद्या बातमी ही गाजवू शकता की आर्या अजिबात कशी डायट फॉलो नाही करत. ओके, बरं तुला आवड आहे का पण हे सगळं बघण्याची, तंतोतंत सगळं फॉलो करायची, वेळेत झोपणं उठणं, डायट फॉलो? वेळेत झोपणं उठणं करते पण बाकी खाण्यापिण्यावरती काही माझं पथ्य नसतं. बर, ऑन अ सिरियस नोट की आर्याला खरंच कितपत आवड आहे, इंटरेस्ट आहे की डाएट करणं, एक्सरसाइज करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला आर्याला खरंच आवडतात का? तिच्या हसण्यातच मला उत्तर कळलेलं आहे. सो काय सांगायचं, मला कोणाला मिसगाईड करायचं नाहीये, त्यामुळे मी याचं उत्तर देणारच आहे. टिप्सच आपण घेऊया. पाठ केलं होतं मी याचं उत्तर, थांबा मला आठवतंय पॉईंट 1 वगैरे, कारण मी स्वतः तर काही फॉलो करत नाही. सो मला कुठेतरी लिहिलेलंच तुम्हाला ऐकून दाखवायला लागेल प्लीज. म्हणजे आजपासून मला मी प्राऊडली सांगू शकते की चला आर्या माझ्या सोबतीला आहे. अगदी. जी डाएट फॉलो करत नाही, एक्सरसाइज फॉलो नाही ना करत, नाही करत. हा सो अगदी मी मध्यंतरी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली होती, कारण खूपच मला खूप जणांनी असं सांगितलं की ते तर आता मस्टच आहे वगैरे, म्हणून सूर्यनमस्कार घालत होते, पण नॉट म्हणजे त्याच्यापेक्षा काही जास्त काहीच नाही अजून. मला तुला हे विचारायला आवडेल की सगळ्यात इरिटेट करणारा प्रश्न तुझ्यासाठी कुठला असतो? की बरेच तू इंटरव्ह्यू देतेस, कुठला असं वाटतं की अरे यार आता हा नका प्रश्न विचारू, असं कुठला इरिटेट प्रश्न? तुझं आवडतं गाणं कुठलं? आता इतकी गाणी रोज ऐकली जातात, इतक्या गाण्यांचा अभ्यास केला जातो, असं एक गाणं पिनपॉइंट करून सांगता नाही आहे, पण हे हा प्रश्न सगळेजण विचारतात की तुझं फेवरेट सॉन्ग कुठलं आहे. एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला खूप लहान वयात यश मिळालं, तुमचं खूप नाव आतापर्यंत पुढे गेलेलं आहे, आणि काय सांगशील की नाही म्हटलं तरी एक थोडं बर्डन तुमच्यावरती येतं, सो स्वतःला डाऊन टू अर्थ ठेवण्यासाठी काय काय फॉलो करतेस, कुठला मंत्र असतो तुझा की सतत जमिनीवर राहणं किंवा काय काय सांगशील? आय थिंक याचं क्रेडिट मी माझ्या आईबाबांना देईन, कारण त्यांनी जे अपब्रिंगिंग माझं केलेलं आहे त्याच्यात जे मला लहानपणापासून असं शिकवलं आहे की तुला कोणाला फॉलो करायचं आहे, जसं माझ्या आईच्या गुरु आहेत डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, सो त्यांना फॉलो कसं करायला पाहिजेस तू आणि कसं कुठल्या लेवलला आपल्याला अजून गाणं आपलं न्यायचं आहे याची आम्हाला मला सतत आठवण करून दिल्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की आपल्याला खूप येतं. येस झालं. येस, थँक्यू सो मच आर्या. थँक्यू, खूप छान वाटलं. तुझ्याशी पहिल्यांदाच इंटरव्ह्यू आहे असं मला अजिबातच जाणवले. तुला किती मजा आली? मलाही खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आर्यासोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, आता आर्याने सांगितलंय तुम्हाला सबस्क्राईब केलंच पाहिजे. बाय बाय बाय.